जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस वाय बी कॉम सेमिस्टर फोर्थमधील जे काही स्पेशल पेपर आहेत ज्यामध्ये कॉस्टिंग मार्केटिंग बँकिंग ॲडमिनिस्ट्रेशन आणखीन जे काही विषय आहे त्या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही क्वेश्चन बँकच्या संदर्भात कॉस्टिंग सेकंड मार्केटिंग सेकंड आणि बँकिंग सेकंड यांच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की यातील काही प्रश्न आपण स समर एक्झाम दोन हजार बावीसच्या परीक्षेसाठी सरावासाठी हे प्रश्न देत आहोत कृपया याची दक्षता घ्या तर सगळ्यात अगोदर आपण बघूया जे काही बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग मार्केटिंग आणखीन जे काही थेअरी सब्जेक्ट्स आहे म्हणजे बी डबलईचा सुद्धा असेल तर किंवा इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट तो तर जसा फर्स्ट इयरला होता तसेच याला जे काही स्पेशल पेपर आहेत तर या स्पेशल पेपरच्या रिलेटेड आपण पहिल्यांदा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत नंतर आपण कॉस्टिंग सेकंडच्या पेपरचा फॉर्मॅट बघू आणि वन बाय वन आपण चॅप्टर सॉरी सब्जेक्ट आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर थेरी पेपर ऑन प्रॅक्टिकल सब्जेक्ट बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला थेरी सब्जेक्ट हा जो काही असणार आहे म्हणजे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे हा तसा पाहायला गेलं तर बँकिंग ॲडमिनिस्ट्रेशन मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा आणखीन जे कोणी कोणते सब्जेक्ट्स असतील तर हे सब्जेक्ट्स कसे आहेत प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट्स आहे यामध्ये तुम्हाला तीस मार्क इंटरनल एक्झामला वीस मार्क प्रॅक्टिकलला आणि आत्ताची जी काही विद्यापीठाची परीक्षा होईल ती पन्नास मार्कासाठी होईल तर या पन्नास मार्कासाठी तुम्हाला विद्यापीठाचा जो काही गड्यायी तास आहे तो दोन तास आहे टाइम टेबलमध्ये पण दिलेला आहे आणि समर एक्झामसाठी तुम्हाला पंधरा मिनटं प्रत्येक तासासाठी वाढीव भेटणार आहे म्हणजेच टू आवर्स अँड थर्टी मिनिट्स आर एक्झाम ड्युरेशन फॉर धीस

क्वेश्चन नंबर सेकंड इज फॉर शॉर्ट नोट्स हिअर द फोर शॉर्ट नोट्स आर गिवन राईट इन ए टू आउट ऑफ फोर म्हणजेच प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाईल यासाठी तुम्हाला दहा मार्क्स मार्क आहे कारण दोन सॉल्व करायच्या एका शॉर्ट नोट्ससाठी पाच मार्क्स असणार आहे टोटल मार्क्स हे दहा असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री त्याच्यामध्ये ए जो असणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन्स फॉर चॅप्टर नंबर वन ओके हॅविंग अ मार्क्स एट नाव क्वेश्चन नंबर थ्री बी द ब्रॉड क्श्चन्स हॅविंग अ चॅप्टर नंबर सेकंड हीज अ मार्क्स इज सेवन ओके क्वेश्चन तीन एमध्ये चॅप्टर नंबर एकवर ब्रॉड क्वेश्चन असेल तर क्वेश्चन तीन बीमध्ये चॅप्टर नंबर दोनवर ब्रॉड क्वेश्चन्स असेल यासाठी आठ आणि सात अनुक्रमे मार्क्स असतील नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन तुमचा चॅप्टर नंबर तीनवर असणार आहे आणि चॅप्टर नंबर चारवर ब्रॉड क्वेश्चन असणार आहे यासाठी आठ आणि सात अशा पद्धतीने मार्क्स असणार आहे टोटल मार्क्स हे पन्नास आहे ओके टाइम ड्युरेशन दोन तास तीस मिनटापर्यंत समर एक्झामसाठी आलो करण्यात आलेला okay, uh, आहे ओके हे झालं तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आता आपण कॉस्टिंग न्युमोरिकल सब्जेक्ट आहे कॉस्टिंगचा तर त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे त्याकडे आपण नजर टाकू बघा विद्यार्थी मित्रांनो कॉस्टिंगच्या पेपरचा फॉर्मॅट इथं मी तुम्हाला जो दाखवलेला आहे या फॉर्मॅटमध्ये थोडासा बदल पण होऊ शकतो जर ऐन टायमावर बदल झाला तर तो, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगितला जाईल काइंडली नॉट एव्हरी वन दिस इज द रफ फॉर्मॅट टेंटेटिव्ह फॉर्मॅट अँड एक्सपेक्टेड फॉर्मॅट ओके यामध्ये जर का चेंज झाला तर निश्चित तुम्हाला कळवलं जाईल चेंज काय होतं ते मी ओवरली तुम्हाला सांगेल अदरवाईज तुम्ही या फॉर्मॅटनुसार तुम्ही पेपरची तयारी केली तरी चालेल मार्कांमध्ये थोडासा बदल होऊ शकतो बाकी ज्या चाप्टरवरती तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे ते त्याच चाप्टरवर येणार आहे कृपया याची दक्षता घ्या इथे पण बघा तुम्हाला पन्नास मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे आणि यासाठी तुम्हाला दोन तास तीस मिनटाचा कालावधी आहे या पेपरसाठी तुम्ही सिंपल कॅल्क्युलेटर यूज करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही ओके यामध्ये सुद्धा टोटल तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील त्यातील क्वेश्चन नंबर वन हा तुमचा एम सी क्यू असणार आहे त्यामध्ये एमध्ये एम सी क्यू विचारले जातील त्यासाठी पाच मार्क्स आहे क्वेश्चन वन बीमध्ये मॅच द फॉलोइंग पेयर्स असणारे त्यासाठी पाच मार्क्स आहे म्हणजे क्वेश्चन वन हा टोटली दहा मार्कासाठी विचारला जाणार आहे ओके नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सेकंड राईट uh, नोट्स right यामध्ये सुद्धा चारपैकी दोन शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील यासाठी दहा मार्क्स तुम्हाला इथे दिलेले आहे ओके नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा इथे थोडासा चेंज होऊ शकतो तुम्हाला आत्ता जो काही इथे मी समोर दाखवलेला आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स ऑन मटेरियल अकाउंटिंग आणि याच्यासाठी आठ मार्क्स दाखवले नेक्स्ट दाखवलेला आहे क्वेश्चन थ्री बीमध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन्स ऑन लेबर टर्न ओव्हर यासाठी सात मार्क्स दाखवलेले आहे ओके आता परीक्षेत कदाचित काय विचारलं जाईल मटेरियल्स अकाउंटिंगवर पंधरा मार्काचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असू शकतो त्याला ऑर तुम्हाला लेबर टर्न ओव्हर किंवा लेबर कॉस्टवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे तुम्ही तीन चॅप्टरची प्रॅक्टिकल ओरिएंटेडची तयारी करून ठेवा एक कोणता मटेरियल्स अकाउंटिंग सेकंड लेबर अकाउंटिंग आणि थर्ड लेबर कॉस्ट ओके okay, या तीन चॅप्टरवर प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम येतील तीनपैकी कोणत्याही दोन याचे तुम्हाला लिखाण करायला सांगितलं जाईल किंवा एखाद्याला ऑरच तो विचारला जाईल एक कंपल्सरी केला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन फोर एमध्ये जसं सांगितलं की प्रॅक्टिकल क्वेश्चन्स ऑन लेबर कॉस्ट त्यासाठी तुम्हाला आठ मार्क्स असू शकतात नंतर क्वेश्चन फोर बीमध्ये थेरी क्वेश्चन्स तुमचा विचारला जाऊ शकतो तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ जे आय टी जे नंतर सी ए यम आणि ई e आर पी यावरती विचारला जाऊ शकतो ओके यामध्ये बघा मी पुन्हा एकदा सांगतोय क्वेश्चन तीन आणि क्वेश्चन चार यामध्ये तुम्हाला पंधरा मार्काचे प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते ब्रॉड क्वेश्चन जो टाकलेला आहे तो कदाचित तुम्हाला शॉर्ट नोट्सच्या सुद्धा विचारला जाऊ शकतो ओके त्यामुळं तुम्ही या प्रश्नांची तयारी चांगल्या पद्धतीने करून ठेवा ओके सो so, इथे तुम्हाला मी जो काही फॉर्मॅट सांगितला आहे जर रिवाईज अपडेटेड फॉर्मॅट असेल तर टेलिग्राम चॅनलमध्ये सांगितलं जाईल त्यामुळं तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब तर करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सब जॉईन होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर सगळ्यात अगोदर आता बघूया आपण कॉस्टिंग जो काही फोर आहे तर या कॉस्टिंग फोरमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील आता क्वेश्चन बँककडे आपण वाहणार आहोत ओके okay, बघा आपण आता क्वेशन पेपरचा जो काही फॉर्मॅट बघितला तर त्यानंतर आपण आता वन बाय वन सब्जेक्ट वाईज आपण क्वेश्चन बँकमधील काही महत्त्वाचे सब्जेक्ट्स बघणार आहोत क्वेश्चन्स बघणार आहोत नंबर वन चॅप्टर आहे सब्जेक्ट्स आहे की कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड नंबर वन व्हॉट इज मटेरियल अकाउंटिंग एक्सप्लेन क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन ऑफ मटेरियल बघा इथे तुम्हाला क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन ऑफ मटेरियल यावरती शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते नेक्स्ट आहे एक्सप्लेन प्रायसिंग मेथड फॉर इश्यूइंग ऑफ मटेरियल एक्सप्लेन लिफो अँड फिपो मेथड ओके इथे तुम्हाला इश्यू ऑफ मटेरियलचे जे काही मेथड्स आहे त्यामध्ये लिफो मेथड किंवा फिपो मेथड दोघांपैकी एकाचे ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हानेजेस असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थ्री व्हॉट इज सॉरी व्हाट आर वेजेस एक्सप्लेन द मेथड्स ऑफ वेजेस पेमेंट ओके वेजेस पेमेंटच्या जे काही मेथड्स आहे त्या कॅल्क्युलेशन करून ठेवा नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन्सेंटिव प्लान ओके रोवन असतील हालसे प्रीमियम प्लान हे सगळे जे काही प्लॅन्स आहे तेवढे वन बाय वन करून ठेवा ब्रॉड क्वेश्चनला कदाचित विचारले जातील नेक्स्ट एक्सप्लेन पेरोल मिनिंग अँड कंपोनंट्स नुसतं पेरोल या नावाने शॉर्ट नोट्स पण विचारले जाण्याची शक्यता आहे नेक्स्ट व्हॉट इज लेबर टर्न ओव्हर ओके त्याचे काही कॉझेस वगैरे ते पण असतील ते तुम्ही करून ठेवा किंवा नुसतं प्रश्न येईल कॉझेस ऑफ लेबर टर्न ओव्हर ठीक आहे म्हणजे पर्सनल असतील इमपर्सनल असतील ऑदर असतील कोणते असतील ते तुम्ही लिहून ठेवा नेक्स्ट एक्सप्लेन जस्ट इन टाईम अँड सी ए एम सी एम मीन्स कम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग यावरती दोघांपैकी एकावर शॉर्ट नोट्स विचारली जाणार आहे ओके नेक्स्ट एक्सप्लेन द ई आर पी ई आर पी मीन्स एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग यावरती पण शॉर्ट नोट्स विचारली जाईल नेक्स्ट एक्सप्लेन द जॉब अॅनालिसिस जॉब इव्होल्युशन अँड मेरिट रेटिंग हे तीन पण पॉईंट्स व्यवस्थित करून ठेवा शॉर्ट नोटसाठी आहेत ब्रॉड क्वेश्चन जर विचारला तर त्या बाबतीत तुम्ही करू शकता आणि लास्ट आहे बघा इथे मी पुन्हा सांगतोय की प्रॉब्लेम्स ऑन मटेरियल अकाउंटिंग लेबर कॉस्ट अँड पेरोल अँड लेबर टर्न ओके या चॅप्टर्सवरती शॉर्ट नो सॉरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार आहे मटेरियल्स अकाउंटिंगवर पंधरा मार्कापर्यंतचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो किंवा तिन्ही चॅप्टरवरती दहा दहा मार्काचे सुद्धा प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा एक पेपर काढण्यासाठी किमान तीन ते चार पेपर सेटर असतात कोणता पेपर सेटर किंवा कोणता पेपर सिलेक्ट केला जाईल हे सांगता येणार नाही बट त्यामुळं एक ते आपल्याला पन्नास मार्कापर्यंतचा विचारलेला आहे एखादा पेपर सेटर हे तिन्ही प्रॉब्लेम दहा दहा मार्काला टाकू शकतात काही ठिकाणी तीनपैकी कोणतेही दोन प्रॉब्लेम सॉल्व करायला लावतील पंधरा पंधरा मार्कासाठी तर मागाशी जसं सांगितलं आठ सात आठ सात असा सुद्धा फॉर्मॅट असू शकतो ओके नेक्स्ट सब्जेक्ट्स आहे मार्केटिंग मॅनेजमेंट सेकंड ओके जे विद्यार्थी मार्केटिंगचे आहेत त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आहे हे प्रश्न मराठी आणि इंग्लिशमधून तुमच्यासाठी दाखवत आहे नंबर वन वॉट इज ग्रीन मार्केटिंग एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन मार्केटिंग हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी चॅप्टर नंबर एक्सवर आहे तो करून ठेवा ग्रीन मार्केटिंग म्हणजे काय आणि ग्रीन मार्केटिंगचे महत्त्व सांगा नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ मार्केटिंग मॅनेजर इन ग्रीन मार्केटिंग बघा ग्रीन मार्केटिंगमध्ये मार्केटिंग मॅनेजरची मार्केटिंग भूमिका स्पष्ट करा ब शॉर्ट नोटसाठी हा प्रश्न बघा नेक्स्ट एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस ऑफ ग्रीन प्रोडक्ट्स हरित उत्पादनाची यशस्वी तत्वे स्पष्ट करा नेक्स्ट नंबर फोर व्हाट इज ई मार्केटिंग एक्सप्लेन युटिलिटी ऑफ ई मार्केटिंग ई मार्केटिंग म्हणजे काय आणि ई मार्केटिंगची उपयुक्तता स्पष्ट करा नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह एक्सप्लेन ऑनलाईन अँड ऑफलाईन मार्केटिंग एक्सप्लेन ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे काय ते सविस्तर सांगा आणि ऑनलाईन विपणनाची धोरणे सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स व्हाट इज डिजिटल मार्केटिंग एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग हा प्रश्न हंड्रेड पर्सेंट ब्रॉड क्वेश्चनसाठीच विचारला जाऊ शकतो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंगचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट एक्सप्लेन सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग संकल्पना स्पष्ट करा शॉर्ट नोटसाठी प्रश्न असू शकतो क्वेश्चन नंबर सेकेनमध्ये नेक्स्ट डिफाईन इंटरनॅशनल मार्केटिंग एक्सप्लेन द स्कोप ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग आंतरराष्ट्रीय विपणन म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय विपणनाची व्याप्ती सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन एक्सप्लेन फोर्सेस इम्प्ल्युसिंग अँड रिस्टेरिंग इंटरनॅशनल मार्केटिंग ज्याला आपण काय म्हणतो की आंतरराष्ट्रीय विपणनावर प्रभाव टाकणारे आणि रोखणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरण करा आणि लास्ट नंबर टेन एक्सप्लेन द कंटेन्स इन मार्केटिंग स सामग्री विपणन ओके म्हणजे काय याबाबतीत सविस्तर माहिती लिहा हा, हा प्रश्न शॉर्टनोटसाठी विचारला जाऊ शकतो नेक्स्ट पुढचा सब्जेक्ट्स आहे बँकिंग अँड फायनान्स त्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला आपण बँकिंग बघितलं आता सेकंडच्या सेमिस्टरला जास्त करून फोकस हा फायनान्सकडे असतो बट दोन्ही कॉम्बिनेशन तुम्हाला या सब्जेक्ट्समध्ये बघायला भेटेल यातील महत्त्वाचे प्रश्न कोणते नंबर वन डिफाईन द टर्म ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया एक्सप्लेन द रोल ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट भारतातील सहकारी बँकिंगची व्याख्या लिहा आणि आर्थिक क्षेत्रातील सहकारी बँक विकासाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड एक्सप्लेन चॅलेंजेस बिफोर कोऑपरेटिव बैंकिंग इन इंडिया भारतातील सहकारी बँकिंग समोरील किंवा बँक व्यवसायासमोरील आव्हाने थोडक्यात स्पष्ट करा अशा पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन असू शकतो नेक्स्ट व्हॉट इज डेव्हलपमेंट बँकिंग एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया विकास बँकिंग म्हणजे काय आणि भारतातील विकास बँकांचे कार्य सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट एक्सप्लेन चॅलेंजेस बिफोर डेव्हलपमेंट बँकिंग इन इंडिया भारतातील विकास बँकिंग समोरील आव्हाने सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट एक्सप्लेन सेंट्रल बँकिंग अँड कमर्शियल बँकिंग केंद्रीय बँकिंग आणि व्यापारी बँकिंग सविस्तर स्पष्ट करा यावरती शॉर्ट नोट्स असण्याची शक्यता आहे पुढची शॉर्ट नोट्स आहेत डिफाईन ब्रांच बँकिंग अँड युनिट बँकिंग शाखा बँकिंग आणि युनिट बँकिंगची संकल्पना स्पष्ट करा नेक्स्ट एक्सप्लेन सोशल बँकिंग अँड मर्चंट बँकिंग सामाजिक बँक म्हणतो किंवा सोशल बँकिंग आणि मर्चंट बँकिंग संकल्पना स्पष्ट करा नेक्स्ट नंबर एट एक्सप्लेन द मिनिंग अँड गोल्स ऑफ बँकिंग सेक्टर रिफॉर्म इन इंडिया भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा अर्थ आणि उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा नेक्स्ट नंबर नाईन एक्सप्लेन कॅश रिझर्व्ह रेशो अँड स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण सविस्तर स्पष्ट करा बघा एकदम महत्त्वाची आय एम पी शॉर्ट नोट्स आहे किंवा ब्रॉड क्वेश्चन तरी या चॅप्टरवरती विचारला जाऊ शकतो नेक्स्ट पुढचा एक्सप्लेन क्रेडिट डिपॉझिट रेशो ओके क्रेडिट डिपॉझिट रेशो हा पण तुम्हाला शॉर्ट नोट्ससाठी विचारला जाऊ शकतो या पद्धतीचे तुम्हाला वन बाय वन प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे सविस्तर तुम्ही व्हिडिओ बघा बँक जी काही क्वेश्चन बँक विद्यापीठाकडून आलेली होती त्याच्यातीलच हे महत्त्वाचे प्रश्न मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे पुढील जे काही सब्जेक्ट्स आहे तर त्याचा देखील सविस्तर व्हिडिओ लवकर करण्याचं काम केलं जाईल आत्ता थोडंसं कामात असल्या कारणा मला मा जास्त विषयांवरती व्हिडिओ करता ये येणं आत्ता शक्य नाही पण लवकरात लवकर व्हिडिओ तयार करून आपणापर्यंत पोस्ट करेल अधिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद